सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी या अनुषंगाने सुरू झालेल्या शासन आपल्या दारी या अभियानातून सोशल इंजिनिअरिंगचा एक अनोखा प्रयोग जणू आपल्या राज्यात सुरू झाला आहे. या अभिनव संकल्पनेसाठी माननीय मुख्यमंत्रीजी आणि आपले उपमुख्यमंत्रीजी यांचे खूप खूप आभार. माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांना विनंती करते की त्यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाचे रिमोटद्वारे उद्घाटन करावे. तसेच योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शुभ हस्ते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे. यानंतर भंडारा जिल्ह्यातील विविध शासकीय उपक्रमांचे ई भूमिपूजन व लोकार्पण सुद्धा माननीय मुख्यमंत्री आपल्या शुभ हस्ते रिमोटद्वारे करतील अशी त्यांना विनंती. खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री जी. त्याच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यासाठी शासन आपल्या दारी ही योजना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. आज भंडारा जिल्ह्यात माननीय मुख्यमंत्रीजी आणि सर्व मान्यवरांच्या मोलाच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात होत आहे. मी आता माननीय जिल्हाधिकारी भंडारा श्री योगेश कुंभेजकर यांना कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आज भंडारा जिल्ह्यात आगमन केलेले माननीय मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथजी शिंदे सर, माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस सर, माननीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार सर, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित सर, माननीय सर्व लोकप्रतिनिधींचे मी योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी भंडारा मनापासून स्वागत करतो. शासन आपल्या दारी अभियानाला भंडारा जिल्ह्यात एप्रिल 2023 पासून सुरुवात झाली. सामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने राबवलेल्या या उपक्रमाला सर्व शासकीय यंत्रणांनी यशस्वीपणे राबवले आहे. मला सांगताना आनंद होतो की शासन आपल्या दारी या अभियानात महसूल विभागामार्फत दिले जाणारे 99,000 विविध दाखल्यांचे व विविध लाभांचे नागरिकांना वितरण करण्यात आले आहे. कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत 1,096 लाभार्थ्यांना 11,98,00,000 रुपये लाभ देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजनेत 100 गावांची निवड करण्यात आली असून 45 कोटी रकमेचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. एकूण 1,646 कामांपैकी 495 कामे पूर्ण झाली आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत लोकसहभागातून 111 वनराई बंधाऱ्यांची कामे देखील पूर्ण केलेली आहेत. आयुष्मान भारत ई कार्ड काढण्यामध्ये भंडारा जिल्हा सध्या राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण 10,15,000 3,65,000 म्हणजे उद्दिष्टाच्या 36% आयुष्मान भारत कार्ड काढून झालेले आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासन एकत्रितपणे कार्य करीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या 68 शेतकऱ्यांना सिंचनाकरिता नवीन विहिरी या घटकाचा देखील लाभ देण्यात आलेला आहे. भंडारा जिल्हा ज्या टसर रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे त्याला अधिक चालना देण्यासाठी रेशमी भंडारा या नावाने रेशीम उत्पादनांचे ऑनलाईन मार्केटिंग करण्यात येत आहे. बचत गटाच्या महिलांना हे ऑनलाईन मार्केटिंग करण्यासाठी सक्षम करण्यात येत आहे. पीक वैविध्यासाठी भात शेतीतील नवीनपूर्ण प्रयोगांना चालना देण्यात येत आहे. शेतकरी उत्पादक संस्थांची खरेदीदार विक्रेता कार्यशाळा, शेतमालाची शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा प्रसिद्ध करणे या विविध प्रकारे देखील प्रयत्न करण्यात येत आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 41,00,000 मनुष्यदिन निर्मिती करण्यात आली तर 6,681 कामे पूर्ण करण्यात आली.
एकूण 103 कोटी या योजनेवर खर्च झाला आहे। तसेच शाश्वत विकास ध्येयांना अनुसरून तयार केलेला जिल्हा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आलेला आहे। शासन आपल्या दारी अभियानात एकूण 2,09,756 लाभार्थ्यांना आत्तापर्यंत विविध लाभ देण्यात आलेले आहेत। यापुढेही माननीय पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन पारदर्शकतेने व गतिमान पद्धतीने कार्यरत राहील असा मी आपणास विश्वास देतो व माझे प्रास्ताविक संपवतो। धन्यवाद। धन्यवाद माननीय जिल्हाधिकारी महोदय। मी आता आमंत्रित करते माननीय डॉक्टर अमोल शिंदेजी, खाजगी सचिव, माननीय मुख्यमंत्री सचिवालयांना, आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष कार्यक्रमाची संकल्पना विशद करावी, तसेच मंचावरील लाभार्थ्यांना माननीय मुख्यमंत्रीजींच्या शुभ हस्ते लाभ वाटप करावे अशी त्यांना विनंती करते। शासन आपल्या दारी हा आज भंडारा येथे 18वा कार्यक्रम आहे आणि आज आपण 2 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलो आहे। हा कार्यक्रम मुख्यतः लाभार्थ्यांचा आहे। भारतामध्ये असा कुठलाच कार्यक्रम नाही ज्याच्यामध्ये लाभार्थी स्टेजवर बसतात। तर मुख्यमंत्र्यांची ही संकल्पना आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लाभार्थी आता आपण इथं बोलूयात। आता आपल्यामध्ये जवळजवळ 27 वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आपण इथं सिलेक्ट केलेले आहेत। याच्यामध्ये गुलाब श्रावण वाघमारे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत त्यांना विहीर मिळालेली आहे आणि या विहिरीसाठी 2.5 लाख रुपये त्यांना 2.5 लाख रुपयाचा लाभ मिळालेला आहे। गुलाब श्रावण वाघमारे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। गुलाब श्रावण वाघमारे यानंतर माला धनराज कुलसुंगे यांनाही कृषी विभागा थ्रू बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतर्फे विहिरीसाठी 2.5 लाख रुपयाचा लाभ दिलेला आहे। त्याच्यानंतर मोरेश्वर हिवराज राऊत यांना रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा याच्यातर्फे आज घराची किल्ली देण्यात येत आहे। त्यानंतर पंकज वाल्मिक उके हे मूक बधिर आहेत, समाज कल्याणतर्फे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे त्यांना शबरी आवास योजनेमधून घरकुलाची चावी देण्यात येत आहे। हे स्वतः मूक बधिर असून सुद्धा यांनी अप्लाय केलं आणि एकदम फास्ट त्यांना हा लाभ मिळाला। त्यानंतर राजश्री दिनकर भेंडारकर यांना महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे 57,60,000 रुपये यांच्या बचत गटाला देण्यात येत आहेत। याच्यामध्ये 303 महिलांना हे ताडपदरी, राईस ब्रान तेल आणि वैयक्तिक उद्योग याला ट्रेनिंग देणार आहेत। खूप 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 सुंदर असं काम त्यांनी केलेलं आहे। त्यानंतर मेघा ओम प्रकाश लोणारे यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था याच्यातर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला 3,75,000 रुपयांचा लाभ दिला आहे। ह्या एक बुटीक सुरू करणार आहेत आणि त्या बुटीक यांनी सुरू केलेलं आहे ॲक्च्युली। त्यानंतर स्वरूप रवींद्र कानेकर यांना अनुकंपा तत्वावर सामान्य प्रशासन विभागातर्फे आज नोकरी मिळालेली आहे। अनुकंपा तत्वावरील बऱ्याच नोकऱ्या आता मिळत आहेत। त्यानंतर प्रणय रूपचंद्र सहदेवकर यांना दिव्यांग समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग अव्यंग व्यक्तीचा विवाह प्रोत्साहन करण्यासाठी आपलं शासन दिव्यांग व्यक्तींना विवाह प्रोत्साहन करण्यासाठी सुद्धा मदत करतं आणि यांना आज 50,000 रुपयाचं मानधन मिळालेलं आहे ज्याच्यामध्ये विवाहासाठी उपयुक्त अशा गोष्टी केल्या जातील। त्यानंतर आर्यन योगेश हेडाऊ हा 11वीतला विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला आज मोफत टॅब देण्यात येत आहे। याच्यामुळे यांना ऑनलाईन क्लासेस करण्यासाठी खूप उपयुक्त पडणार आहे। त्यानंतर सुधाकर गोपीचंद भुरे यांना स्वामित्व योजनेमधून त्यांच्या जमिनीचं डिजिटल कार्ड हे एक खूप सुंदर अशी योजना आहे ज्याच्यामध्ये डिजिटल लँड रेकॉर्ड आजकाल मिळत आहेत।
डिजिटल रँड रेकॉर्ड यांना भूमी अभिलेख विभागामार्फत आज मिळत आहेत. याच्यानंतर सारिका हेमंत रामटेके या बचत गटातील महिला आहेत आणि यांना स्वयंसहाय्य बचत गट बँक लिंकेज योजनेतर्फे पापड लोनचे उद्योगासाठी 6 लाख रुपये, 12 महिलांचा हा समूह आहे आणि 6 लाख रुपये आता आपण लवकरच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणतोय, त्याच्यामध्ये देखील या महिलांना मार्केट लिंकेजमध्ये आपण मदत करणार आहोत. याच्यानंतर वैशाली अनमोल सांगडे यांना रमाई आवास योजनेतर्फे 2.5 लाख रुपये आणि आज त्यांना त्यांच्या घराची चावी प्रातिनिधिक स्वरूपात इथं देण्यात येत आहे. वैशाली अनमोल सांगडे जोरात ताळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर माधव तुळशीराम येरणे यांना दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत टेलरिंगचा व्यवसाय आहे, यांना टेलरिंगच्या व्यवसायासाठी 50,000 रुपयेचं मानधन मिळत आहे. राष्ट्रीय उपजीविका अभियानातर्फे यानंतर ममता गणेश टिकाम यांना आदिवासी बेरोजगार लाभार्थी व्यवसायाकरता 85% अनुदानाद्वारे शिलाई मशीन, आज त्यांना शिलाई मशीनसाठी मदत करण्यात येत आहे. 10,000 रुपयांचं हे मानधन शिलाई मशीनसाठी उपयुक्त पडणार आहे. त्यानंतर सहदेव गणपत झंझाड यांना कृषी विभागामार्फत ट्रॅक्टर देण्यात येत आहे. सोनालिकाचा हा 50 HP ट्रॅक्टर आज त्यांना देण्यात येत आहे. याच्यासाठी 1,25,000 रुपयाची मदत शासनाने केलेली आहे. तसंच श्याम गजानन आकरे यांना कृषी यांत्रिकीकरण विभागामार्फत कंबाईन हार्वेस्टर, 26 लाख रुपयाचा कंबाईन हार्वेस्टर, या कंबाईन हार्वेस्टरमधून भात, गहू, सोयाबीन या सर्व गोष्टींचा हे होणार आहे आणि एकदम फास्ट हार्वेस्टिंग होती. 26 लाख रुपये त्यांना 8 लाख रुपयाची सबसिडी मिळालेली आहे. त्यानंतर सविता विकास कामणे यांना पशुसंवर्धन विकास विभागामार्फत शेळी वाटप, यांना 10 शेळ्या, 1 बोकड आणि 3 वर्षाचा विमा अशी मदत शासन करत आहे. जोरदार टाळ्या वाजवाव्यात. त्यानंतर मधुकर गिरिमा बडगे यांना स्वच्छ भारत मिशन मधून शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयाची मदत शासन करत आहे. स्वच्छ भारत मिशन हे एक आपलं लीडिंग फ्लॅगशिप मिशन आहे. जोरदार टाळ्या. रतिराम शामराव भोयर, यानंतर रतिराम शामराव भोयर यांना प्रधानमंत्री पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी तर्फे 50,000 रुपये आज मिळत आहेत. त्यानंतर राजेश नेमचंद गायधनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे. यांनी स्वतःचं पॅक हाऊस बनवलेलं आहे आणि त्या पॅक हाऊसमधून 6,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. आता शेतकऱ्यांचा माल हा त्यांच्या शेतीमध्येच पॅक होईल, त्याचं ब्रँडिंग होईल. छाया धनराज इटनकर यांना दीनदयाल अंत्योदय योजनेतर्फे 4 लाख रुपये मिळत आहेत. हा एक बचत गट आहे जो शिवणकामामध्ये खूप अग्रेसर आहे. आता शिवणकामाचा व्यवसायाला त्यांना उपयुक्त असा हा निधी मिळत आहे. त्यानंतर योगराज पद्माकर सावे यांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयेचा निधी मिळत आहे. श्रीकांत शत्रुघ्न वैद्य याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना म्हणजे CMEGP तर्फे 2,65,000 रुपये खादी ग्रामोद्योग मंडळ भंडारा देत आहे आणि आता स्वतःचा उद्योग सुरू करत आहे. त्यानंतर रामभाऊ विठोबा तितरमारे याला महसूल विभाग सलोखा योजना अंतर्गत शेत जमीन अदलाबदल फेरफारचं प्रमाणपत्र आज मिळत आहे. यानंतर घनश्याम उरकुडा गोडाम सामूहिक वन हक्क दावा यांना वन जमिनीचा पट्टा मिळत आहे. घनश्याम गोडाम सामूहिक वन हक्क दावा वन जमिनी पट्टा वाटप
त्यानंतर अमित सुरेश मने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, याच्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ वेळेवर सगळं लोन चुकत केल्यामुळे 2,56,000 रुपयाचा चेक हा व्याज परतावा योजने थ्रू त्याला परत मिळत आहे. त्यानंतर आनंद बाळकृष्ण बडवाईक यांना नोंदणी बांधकाम कामगारांना सहाय्यक कामगार अत्यावश्यक संच कामगार कल्याण योजनेमध्ये अत्यावश्यक संच अत्यावश्यक संच मिळत आहे. ही सेफ्टी किट खूप महत्वाची असते. प्रत्येक कामगार बांधकाम कामगाराला ही सेफ्टी किट मिळते आणि याच्यामुळे बरेचसे जीव वाचले जातात. आज इथं रोजगार मेळावा पण केला गेला. या रोजगार मेळाव्यामध्ये 1600 वॅकन्सीज होत्या आणि जवळजवळ 50 मोठ्या कंपनी झाल्या होत्या. साहेब, आज इथं एक रोजगार मेळावा केला गेला, त्याच्यामध्ये 1600 वॅकन्सीज होत्या आणि जवळजवळ 50 कंपनी झाल्या होत्या. आता रोजगार त्यांचे इंटरव्ह्यू चालू आहेत, त्याच्यातील बऱ्याचशा मुलांना आज प्राथमिकदृष्ट्या जॉब मिळाला आहे. त्याच्यामध्ये अमोल तेल मासरे, संदीप वंजारी आणि सुधीर चिंता लांगिया असे विद्यार्थी यांना आज प्राथमिकदृष्ट्या जॉबचं सर्टिफिकेट ऑफर केलं गेलं. तिघांनी एकत्र यायचंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण रोजगार साहेब शासन आपल्या दारीमध्ये आपण जे रोजगार मेळावे घेतो त्याच्यामध्ये जवळजवळ 8,000 जास्त लोकांना इथे एका छताखाली रोजगार प्राथमिकदृष्ट्या मिळालेला आहे आणि आज त्याच्यातले हे प्रातिनिधिक स्वरूपात आलेले ही लोक आहेत. या धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर अमोल शिंदे जी. एकदा पुनश या अभिनव अभियानासाठी केवळ महाराष्ट्रात अशा प्रकारचं अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांसाठी आणि पूर्ण सर्व प्रशासनासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. माननीय उपमुख्यमंत्रीद्वये, माननीय पालकमंत्री आणि सर्व मान्यवर, आता सर्वसामान्यांच्या दारी सरकार पोचल्याने गरज तिथे मदत या उक्तीप्रमाणे कार्य होत आहे. मी आता विनंती करते भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित जी यांना की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर आदरणीय आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, आपले दुसरे लाडके नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार साहेब, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय खासदार सुनीलजी मेंढे, सन्माननीय आमदार श्री नरेंद्रजी मुंडेकर, सन्माननीय आमदार श्री राजू कारेमोरे, माजी खासदार श्री मधुजी कुकडे, माजी खासदार श्री शिशुपालजी पटले, माजी मंत्री श्री नानाभाऊ, माजी मंत्री सन्माननीय फुकेजी, सन्माननीय बाळ काशीवारजी, सन्माननीय आमदार चरणभाऊ वाघमारे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी या भंडारा जिल्ह्यामधून आलेले सर्व सन्माननीय भंडारेवासी
वडीलधारी माता बंधु भगिनी आणि माझ्या पत्रकार बांधवांनो, सर्वात प्रथम मी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपलं स्वागत करतो। शासनानं वेगवेगळ्या योजना आपल्या दारी पोहोचाव्यात म्हणून निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जे गोर गरीब माणसं आहेत, गरजू माणसं आहेत, ज्यांना शासनाच्या योजनांची गरज आहे त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशासन व त्याचबरोबर लोकप्रतिनिधी या सर्वांनी मिळून ह्या शासनाच्या योजना, केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनाच्या योजना असतील, त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वांनी सुरू केलं। आज या जिल्ह्यातील जवळजवळ 50 ते 60% लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या योजनेचा लाभ मिळाला आहे। सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जे बांधकाम मजूर आहे त्या मजुरांना सुरक्षा संच जवळजवळ 18,000 संच देण्यात आले आणि त्याच्यामधले 13,000 लाभार्थी आहे त्यांना विविध योजना शासनाने दिल्या कामगार विभागाच्या माध्यमातून आणि त्यांना सुमारे 13.5 कोटीचा लाभ त्या ठिकाणी झालेला आहे। या जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन योजना आहे त्याच्या माध्यमातून जवळजवळ 642 गावांना ह्या योजना आपण मंजूर केल्या, जवळजवळ 2,500 योजना त्या ठिकाणी पूर्ण झाल्या आहे आणि बाकीच्या योजना पूर्णतास येत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळ 1 लाखाच्या जवळपास आपण वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले, ज्या दाखल्यामुळे वेगवेगळ्या योजना आपल्याला या ठिकाणी देता आल्या आणि अशा पद्धतीने प्रत्येक माणसाला दाखला देण्याचं काम त्या माध्यमातून प्रशासनानं या ठिकाणी केलं आहे, त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये गरजू माणसाला या ठिकाणी घेता आला। त्याचबरोबर शबरी घरकुल योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, यांना जवळजवळ 7,000 घरकुलं आपण दिलेली आहे। शासनानं एक निश्चितपणानं ठरवलं आहे की या पुढच्या काळामध्ये मोदी आवास योजना असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, रमाई घरकुल असेल, शबरी घरकुल असेल किंवा अहिल्याबाई होळकर इच्छा नावानं योजना असेल, या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचवाव्या, प्रत्येक माणसाला स्वतःचं घर असावं आणि या 2 वर्षामध्ये सर्वांना 100% घरं देण्याचं उद्दिष्ट शासनानं ठरवलं आहे आणि त्या दिशेने पाऊलं या ठिकाणी टाकलं जात आहे। जवळजवळ या वर्षी त्याच्यामधले निम्मे घरं आपण देणार आहोत आणि अशा पद्धतीनं पुढच्या वर्षापर्यंत सर्वांना घर मिळेल, स्वतःचं छत असेल, अशा पद्धतीचं शासनानं निर्णय घेऊन एक वाटचाल सुरू केलेली आहे। त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये लहान जिल्हा जरी असला तरी या जिल्ह्याच्या गरजेनुसार या ठिकाणी बरेच मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे लाभ आपण देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे। हा जिल्हा भाताचं कोठार आहे, त्याचबरोबर तलाव या हे तलावाचा जिल्हा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी शासनालाही विनंती करणार आहे की केंद्र शासनामध्ये काही प्रश्न पडून आहेत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धान बाहेर जात असल्यामुळे इथे रेल्वेचा रॅक असण्याची गरज आहे, तर माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेन शासनाला लिहून आपण या ठिकाणी रॅक मंजूर करावा। त्याचबरोबर हा जिल्हा जसा तलावांचा आहे तसं या ठिकाणी गोसीखुर्द प्रकल्प मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बांधला गेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून आपण मान्यता दिली, त्याबद्दल मनापासून आभार मानतो, परंतु ते पर्यटन या ठिकाणी पर्यटनाला मंजुरी देत असताना त्याला व्याज देण्याची गरज आहे। मोठ्या प्रमाणामध्ये वेग दिला तर या इथली आर्थिक स्थिती सुधारेल, इथे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतील, त्या अनुषंगानं तेही करण्याची गरज आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तलाव आहेत, या ठिकाणी गोसीखुर्द धरण आहे, त्यामुळे मच्छीमारीला मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे आणि म्हणून त्याच्यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याची गरज आहे, ज्याच्यामुळे गोड्या पाण्याचे मासेचं उत्पादन मोठ्या प्रमाणे होऊ शकेल आणि आर्थिक परिस्थिती निश्चितपणानं सुधारू शकेल। या ठिकाणी मेडिकल कॉलेज मंजूर केलं त्याबद्दल आपल्या शासनाचं मी मनापासून आभार मानतो, परंतु त्याला गती देण्याची गरज आहे। बांधकामासाठी प्रपोजल आपल्याकडे दिलेलं आहे, ते सुद्धा आपण त्याला गती दिली तर पुढच्या वर्षी निश्चितपणानं व्यवस्थित त्या ठिकाणी कॉलेज आपल्याला सुरू करता येऊ शकेल। त्याचबरोबर आपण बघितलं असेल
की या ठिकाणी पूर्वी ब्रासवर वेगवेगळे भांडे बनवायचे बनवत होते आणि म्हणून याला ब्रासचा जिल्हा सुद्धा म्हणत होते। म्हणून ते क्लस्टर बनवून त्या ठिकाणी वेगवेगळे भांडे असतील वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी याला क्लस्टरला सुद्धा आपण मंजुरी द्यावी ही त्या निमित्ताने मी आपल्याला विनंती सुद्धा करतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कासा सिल्क होतं त्याच्यासाठी उद्योग विभाग वेगवेगळे प्रशिक्षण देते आहे त्यांना चालना देण्याचा प्रयत्न करते आहे आणि तो उद्योगही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे रेशीमला आपण त्या ठिकाणी चालना दिली पाहिजे। रेशीम उद्योग कसा वाढीला लागेल जेणेकरून या ठिकाणी लोकांना आर्थिक परिस्थिती सुधारेल या ठिकाणी रोजगार मिळेल आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी लक्ष द्यावं एवढीच माझी विनंती आहे। पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात लाभार्थ्यांना वेगवेगळ्या सर्टिफिकेट असतील त्याचबरोबर त्यांचे या ठिकाणी चेक असतील वस्तू देऊन त्यांना आपण पुढचे जीवनची वाटचाल सुरळीत करण्यासाठी आपण केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतात। आपण एवढे सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला सर्व भंडारावासियांचं मी मनापासून आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद माननीय गावित साहेब आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री जी आणि उपमुख्यमंत्री द्वये या त्रिमूर्तीचं स्वागत करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्यातर्फे खासदार सुनील दी मेंढे माजी मंत्री डॉक्टर परिणय फुकेजी श्री प्रकाश बाळबुदेजी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करते की त्यांनी आपले लाडके मुख्यमंत्रीजी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा स्वागत करावं सर्व भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्ह्यातर्फे। शासन आपल्या दारी या अभियानातून शासकीय योजनांची गतिमान अंमलबजावणी तर होतच आहे शिवाय सरकार आणि प्रशासन यांच्याबद्दल विश्वास वृद्धी सुद्धा होत आहे। या अभियानाच्या माध्यमातून शासन अधिक लोकाभिमुख पारदर्शक कार्यक्षम आणि गतिमान होत आहे हे या अभियानाचे यश आहे। आज आपल्याला मोलाची उपस्थिती लाभलेली आहे आपले माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितजी पवार यांची मी आता त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्या भागाचे खासदार सुनील मेंढेजी आपले पालकमंत्री मंत्रिमंडळातील माझे सहकारी डॉक्टर विजयकुमार गावित विधिमंडळातील माझे सहकारी राजू कारेमोरेजी नरेंद्र भोंडेकरजी माजी खासदार मधुकर कुकडेजी माजी खासदार शिशुपाल पटेलजी नाना पंचबुद्धेजी परिणय फुकेजी राजेंद्र जैनजी योगेश कुंभेजकरजी बाळा काशीवारजी सुनील फुंडेजी धनंजय दलाल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेगवेगळ्या विशेषतः महायुतीमध्ये काम करणारे विविध राजकीय पक्षाचे सर्व आजीमाजी सन्माननीय पदाधिकारी माझ्या भंडारा जिल्ह्याच्या विविध भागातून विविध तालुक्यातून आलेले सगळे लाभार्थी सगळा अधिकारी वर्ग पत्रकार मित्र जमलेल्या बंधू भगिनींनो माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो काही कारणानिमित्तानं हा कार्यक्रम थोडासा पुढं जात होता परंतु मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की दिवाळी झाल्यानंतर आपल्याला पहिलं शासन आपल्या दारी म्हणून कार्यक्रमाला कुठं जायचं तर ते भंडाऱ्याला जायचं आणि त्याच्यामुळं आज भंडाऱ्याचा शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होतोय आणि योजना कल्याणकारी जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी अशा पद्धतीचा हा कार्यक्रम ह्याच्यामध्ये विविध वेगवेगळे कार्यक्रमांची उद्घाटनं आणि भूमिपूजन पण एकाच ठिकाणून मुख्यमंत्री केली। आपल्याला सगळ्यांना ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। जंगल यानं परिपूर्ण अशा प्रकारचा हा जिल्हा आहे। मागे दोन जिल्हे झाले भंडारा गोंदिया भंडाऱ्यामध्ये तीन आमदार प्रतिनिधित्व करतात आणि त्याच्यातनं हे प्रतिनिधित्व करत असताना ह्या भागातले प्रश्न सुटावेत खऱ्या अर्थाने एकनाथराव शावेत
खऱ्या अर्थाने एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळेजण जे हे महायुतीचं सरकार चालवतोय त्या योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत दारापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात ह्याच उद्देशाने महायुती सरकारने हा कार्यक्रम हातामध्ये घेतला। आता तुम्ही पाहिलं अनेकांना काही दिव्यांग होते काहींना नोकऱ्या आता लागलेल्या आहेत काहींना महिला बचत गट उत्तम पद्धतीने चालवतात काहींना ट्रॅक्टर आपण दिलेले आहेत काहींना हार्वेस्टर आपण दिलेले आहेत अनेक प्रकारच्या बाबी देण्याचा प्रयत्न सरकारने या माध्यमातून केलेला आहे। शेवटी सरकार काम करत असताना तो कारभार लोकाभिमुख झाला पाहिजे त्याच्यातून खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला मग तो माझा मराठवाड्याचा विदर्भाचा उत्तर महाराष्ट्राचा कोकणाचा पश्चिम महाराष्ट्राचा कोणताही असो त्याला वाटलं पाहिजे की हे सरकार माझाही विचार करतंय आणि त्याच अनुषंगाने एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली हे महायुतीचं सरकार काम करतंय। अनेक महत्त्वाचे निर्णय आपण ह्या 6 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले त्याच्यातून माझ्या बळीराजाला माझ्या कष्टकऱ्याला माझ्या शेतकऱ्याला पीक विमा योजना ही तर योजना इतकी चांगली आपण सरकारच्या माध्यमातून करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च करतो आणि राज्यात सर्वसमावेशक विमा योजना राबवण्याचा एक क्रांतिकारी निर्णय ह्याच्या आधी कुठल्याही सरकारने तो घेतला नाही अशा प्रकारचा हा निर्णय घेतला आणि त्यानुसार अवघ्या 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढता येतो याचा लाभ राज्यातल्या अक्षरशः लाखो शेतकऱ्यांना होणार आहे आणि तो झाला देखील। महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना याचा लाभ बळीराजाला स्वाभिमानाने जगण्यासाठी तसंच आत्मनिर्भर करण्यासाठी हे झालेलं आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विम्याच्या अग्रिम रकमेचं वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये जिथं पाऊसकाळ कमी पडलेला आहे जिथं दुष्काळी परिस्थिती आहे जिथं शेतकऱ्याच्या हातातनं पीक गेलेलं आहे जिथं जास्त पाऊस पडून पीक अडचणीमध्ये आलेलं आहे आत्तापर्यंत 47,63,000 नुकसान भरपाई अर्जांना आपण मंजुरी दिलेली आहे। दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या निमित्तानं आढावा घेत असतात आम्ही सगळेजण त्या चर्चेमध्ये असतो आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांच्या जिल्ह्यात काही समस्या असतील काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर ते पण सांगण्याचा प्रयत्न करत असतात। त्या अर्जांना आपण मंजुरी दिली 1,954 कोटी रुपयाचं वाटप आपण महाराष्ट्रामध्ये विविध भागात करतोय आणि त्याच्यातले 965 कोटी रुपयाची रक्कम तर ऑलरेडी आजपर्यंत शेतकऱ्याला देण्यात आलेली उर्वरित रकमेचं देखील वाटपाचं काम त्या बाबतीमध्ये सुरू आहे। अशा पद्धतीनं या पीक विमा योजनेमध्ये 1,70,67,000 अर्जदारांनी नोंदणी केलेली आहे आणि केवळ 1 रुपयात बाकीचे सगळे पैसे हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि काही हिस्सा केंद्र सरकार शेतकऱ्याच्या करता त्या ठिकाणी देतोय। कारण आम्हालाही माहिती आहे आम्ही पण मूळ शेतकरी आहोत शेतकऱ्याचा एखाद्या वर्षी शेती अडचणीत आली तर पुन्हा त्याला अडचणीत बाहेर काढण्याच्या करता काही काळ लागतो आणि त्याच्यातनंच तो खचतो त्याच्यातनंच तो नाउमेद होतो। कधी कधी आमचा शेतकरी आपला शेतकरी आत्महत्येच्या पर्यंत विचार करतो आणि त्याच्यातनं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि म्हणून हे होऊ नये म्हणून 0% व्याजाने पीक कर्जाचा पुरवठा करण्याचा निर्णय पण राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला। अशा पद्धतीनं जवळपास आपण मोठ्या प्रमाणावर ह्या बाबतीमध्ये काम करतोय। पीक विम्याचा जो हप्ता झाला त्याच्यामध्ये 8,016 कोटी रुपयाचा हप्ता आपण त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यातला पहिला हप्ता जवळपास 3,050 कोटीचा हा देखील देण्याचं काम झालं। जे नियमित परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पण ह्या राज्य सरकारने घेतला। त्याच्यामध्ये कधी कधी काही काही भागात पूर येतो मध्ये आपल्या नागपूर पण शहरामध्ये अचानक पूर आला आणि खूप जणांचं नुकसान झालं इतरही भागामध्ये कधी कधी होतं आपल्या भंडाऱ्याला पण त्याचा फटका बसतो आणि पुराचं पाणी घरात शिरल्यामुळं नुकसान झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पूर्वी प्रतिकुटुंब 5,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलं जात होतं परंतु यंदा मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने त्याच्यामध्ये वाढ केली आणि पूरग्रस्तांना 5,000 रुपयाच्या ऐवजी
प्रति कुटुंब ताबडतोब 10,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय देखील त्या बाबतीमध्ये घेतला. नेहमीच कसलाही प्रकारचा प्रसंग आला, अतिवृष्टीचा असू द्या, त्याच्यामध्ये अवकाळी पावसाचा असू द्या, दुष्काळाचा असू द्या, भूकंपाचा सारखा नैसर्गिक संकट असू द्या, ह्या परिस्थितीतनं नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहतं. बाधितांना मदत करण्याच्या सरकार नेहमीच हे सरकार कटिबद्ध असतं. त्याच्यामध्ये NDRF आणि SDRFचे नॉर्म जे आहेत ते देशात वेगळे आहेत, त्याच्या दुप्पट मदत करण्याचं काम ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होतं. साधारण आमचा प्रयत्न महाराष्ट्राचा विकास हाच अजेंडा ह्या सरकारचा आहे. सत्ताकारणात समाजकारणात कोणतीही भूमिका असली तरी महाराष्ट्राचा विकास हा आमचा महायुती सरकारचा अजेंडा आहे. शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करणारं हे आमचं सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या भल्यासाठी यापूर्वीसुद्धा आम्ही सगळेजण काम करत होतो, यापुढेही करत राहणार आहे अशा प्रकारचा देखील शब्द मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं तुम्हाला देऊ इच्छितो. इथं अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण त्या बाबतीमध्ये केला. ह्याच्यातून शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या अक्षरशः लाखो लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घर बसल्या मिळतो याचा आनंद आम्हाला पण आहे. या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत नाहीत, योजनांची माहिती त्यांना घरी बसल्या मिळते. योजनेसाठी कागदपत्र गोळा करणं, त्याच्यामध्ये शांत बसा असे कोणतरी विरोधक पाठवतात एखाद दुसरा आणि गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही घटक हा त्याच्यामध्ये कुठल्याही लाभापासून वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भूमिका महायुती सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्यांची आहे. आणि त्याच्यामुळं आज सरकार सगळ्यांच्या बाबतीमध्ये काम करत असताना सध्या राज्यामध्ये थोडासा आरक्षणाचा एक मुद्दा पुढं आलेला आहे, परंतु त्याच्यातनं कायद्याच्या नियमाच्या संविधानाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा चाललेला आहे. त्याच्यातून कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही आणि ज्यांना आज आरक्षण मिळालेलं आहे त्यांनाही त्याच्यामध्ये कुठला अडचण येणार नाही अशा पद्धतीनं पुढं जाण्याच्या बद्दलची भूमिका राज्य सरकारची आहे. त्याच्यामध्ये काही कमिटी नेमलेली आहे, माजी न्यायाधीशांची कमिटी नेमलेली आहे, त्याचा अभ्यास चाललेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही घटकाला आरक्षण देत असताना ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये टिकलं पाहिजे, त्याच्यातनं खऱ्या अर्थाने गरिबाला मदत झाली पाहिजे, ज्या आरक्षणाची मागणी करतात त्या घटकाला मदत झाली पाहिजे. आणि ती मदत होत असताना इतरांनाही कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही ह्याबद्दलची खबरदारी राज्य सरकार घेत आहे. आज मात्र काही जण जाणीवपूर्वक त्याच्यातनं वेगळा वातावरण करण्याचा प्रयत्न करतायत. मला आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की भारत सरकारनं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या करता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झारखंड येथून भारत संकल्प यात्रेची 15 नोव्हेंबरला 4-5 दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे. देशातल्या शहरी भागामध्ये ग्रामीण भागातनं ही यात्रा जाणार आहे. लोकांना केंद्र सरकारच्या योजना माहिती व्हाव्यात, जसं आपण शासन आपल्या दारी हे राज्य सरकारच्या योजना माहिती व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतोय, तशा देश पातळीवर देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली फार चांगले चांगले निर्णय चांगल्या चांगल्या त्याबद्दलच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या लोकांना माहिती व्हाव्यात, त्याचा लाभ देशातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना मिळावा
यासाठी ही भारत संकल्प यात्रा काढण्यात आलेली आहे। ही संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षी पर्यंत। आणि त्याचा महाराष्ट्रातल्या योजनांच्या बरोबरच केंद्र सरकारच्या योजनांचा सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन देखील मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना करू इच्छितो। इतर पण वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जिल्ह्यातले प्रश्न आहेत। तुमसरला धान किंवा बावनथाडी प्रकल्प आपण केला, त्याच्यातनं तिथं आर्थिक सुबत्ता आणण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे। मोहाडीला कोसा कापड हे अतिशय चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम तिथं होत असतो। भंडाऱ्याची पितळी भांडी उभ्या महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहेत। लाखणीला भुगाव मेंढा विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाते, हे एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण आपल्याकडे आहे। साकोलीला नागझिरा अभयारण्य आणि पवनीला गोसीखुर्द धरण ज्याचा 2.5 लाख हेक्टरला फायदा होतोय। भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर ह्या जिल्ह्यांना त्याचा फायदा होतोय। लाखांदूरचा तलाव, अशा प्रकारे निसर्गाने देखील खूप काही देण्याचा प्रयत्न आपल्या ह्या जिल्ह्याच्या करता केलेला आहे। भंडाऱ्याला नेहमी अतिवृष्टीचा त्रास होतो, त्याच्याकरता आपण रिंग रोडचं पण काम त्या बाबतीमध्ये हातामध्ये घेतलेलं आहे। मधल्या काळामध्ये जसा मुंबई नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग केला गेला, मधी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी येत्या काळात समृद्धी महामार्ग भंडारा आणि गोंदियापर्यंत वाढवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। लवकरच त्याचा टेंडर निघणार आहे। आणि कुठेही तुम्ही पाहा, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मग अमित शाह साहेब असतील, नितीन गडकरी साहेब असतील, हे सगळे देश पातळीवर काम करत असताना पूर्वी कधी देशातले किंवा महाराष्ट्रातले राष्ट्रीय महामार्ग एवढे चांगले नसायचे, इतके चांगले राष्ट्रीय महामार्ग आता आपल्या देशात झालेले आहेत। आणि त्याच्यात सगळ्यात जास्त झुकतं माप हे विदर्भाला मिळालेलं आहे। आणि त्याचा निश्चितपणे विदर्भामध्ये विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं, कारखानदारी येण्याच्या दृष्टिकोनातनं, इथं आर्थिक सुबत्ता येण्याच्या करता त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। माझी तुम्हाला दुसरी विनंती आहे की महत्त्वाची धरणं इथं असताना आपल्याला धानाबरोबर काही नगदी पिकं घेण्याची गरज आहे। कृषी विभाग त्याच्याकरता मार्गदर्शन करायला तयार आहे, पण माझी विनंती आहे की वर्षानुवर्ष 30 पिकं घेऊन आम्ही पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर्वी आमच्या आजोबांच्या काळात वेगळी पिकं घेत होतो, वडिलांच्या काळात बदल झाला, आमच्या काळात आणखीन बदल झाला, त्याच्यातनं काय साधारण लोकांची मागणी आहे, ग्राहकाला काय पाहिजे, ती फळं, तो भाजीपाला, ती फुलं, ते धान्य आपण जर तयार करू शकलो तर त्याच्यातनं शेतकऱ्याला पण जास्तीचा फायदा होण्याच्या करता मदत होते। आणि त्याच्यामुळं आज आपल्या जिल्ह्यामध्ये मुबलक पाण्याची उपलब्धता असताना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर या भागामध्ये देखील नगदी पिकांची लागवड करून शेती आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी हे महायुतीचं सरकार प्रयत्नशील आहे, ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी। आपल्या शेजारी गोंदिया जिल्ह्यात पण खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांच्या प्रयत्नातनं विमानतळ झालेलं आहे, प्रवासी विमान सेवा देखील सुरू झालेली आहे। आणि त्याच्यामुळं भंडारा गोंदियामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगपती त्यांचे उद्योग लावण्याच्या करता त्यांचं पण एक महत्त्वाचं विमानाचं साधन आपण उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे। मधल्या काळामध्ये इथल्या सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींची खासदार आमदारांची मागणी होती की बाबा गोंदियाला मेडिकल कॉलेज झालेलं आहे, तसं भंडाऱ्याला पण मेडिकल कॉलेज द्यावं। आणि आपण मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने इथलं वैद्यकीय महाविद्यालय देखील मंजूर केलेलं आहे, लवकरच त्याचं टेंडर काढून त्याचंही काम सुरू केलं जाईल, ज्याच्यातून माझ्या भंडारा जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारे आरोग्याची पण सेवा देता येतील आणि माझ्या ह्या भागातले डॉक्टर पण त्याच्यातनं निर्माण होतील। सनफ्लॅग आणि अशोक लेलँड हे मोठे उद्योग माझ्या भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत, तशाच पद्धतीच्या आणखीन काही प्रकल्प आणण्याचा ह्या सरकारचा प्रयत्न आहे। त्याच्याकरता चांगलं उद्योग औद्योगिक धोरण हे आपण त्या राबवतोय।
मोहाची फुलं, मोहाची झाडं ह्याच्यातनं पण माझ्या गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, मेळघाटामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला तिथं लोकांना मदत करता येईल, मोह फुलावनंतर याच झाडापासून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडतात, त्या पण आपल्या लोकांच्या करता राबवण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. इतर बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या, धान खरेदी केंद्र तातडीनं सुरू करणं वगैरेच्या मागण्या खासदारांनी, आमदारांनी सगळ्यांनी केलेल्या आहेत. त्याबाबतीत मी एवढंच सांगेन की आज तारीख 20 आहे 21 आहे, त्याच्यामध्ये लवकरच आपल्याला 7 डिसेंबरपासून नागपूरचं अधिवेशन हे आपलं सुरू होत आहे. त्यानिमित्तानं विदर्भाच्या 11 जिल्ह्यातले आणि आपल्या भंडारा गोंदियाचे जे काही प्रश्न आहेत, ज्या काही तुमच्या मागण्या आहेत, आज पण निवेदन स्वरूपामध्ये अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथल्या लोकप्रतिनिधींनी केला आहे, कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामध्ये देखील बारकाईनं लक्ष घालून त्याला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकार घेईल याबद्दलची खात्री आणि ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. आणि एकंदरीतच पूर्वी हे सरकार काम करत असताना 2 डबल इंजिनचं सरकार होतं, त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे प्रमुख घटक म्हणून काम करत होते. आता त्याला आणखीन एक इंजिन जोडलं गेलं, हे सरकार आता 3 इंजिनचं सरकार झालेलं आहे. आता राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सत्तेत सहभागी झाला आहे, त्यामुळे हे सरकार अधिक मजबूत झालेलं आहे. आणि ज्यातून लोकांचे प्रश्न सुटावेत, जरी काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, स्वतः मुख्यमंत्री पण वेगवेगळ्या प्रकारचे आरोप विरोधक करतात, त्यावेळेस सांगतात की मला याला महत्त्व द्यायचं नाही, मला विकासाला महत्त्व द्यायचं आहे, आणि तशा पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळं राज्यातल्या शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांच्यासह प्रत्येक घटकाचा विकास करण्यावर विशेष भर या महायुतीच्या सरकारचा दिला जातोय, इथून पुढून पण दिला जाणार आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. आम्ही सर्वजण एकजुटीनं राज्याचा विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. सर्व क्षेत्रामध्ये विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राला क्रमांक 1 राज्य करण्याचा सतत आमची चर्चा होत असते, आमचा प्रयत्न होत असतं, आमचं धोरण ठरत असतं. आणि सरकारच्या या विकासाच्या कामाला जनतेची देखील साथ हवी आहे, तुमचे देखील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद हवेत, तुमचा देखील आया बहिणींचा पाठिंबा हवा आहे, तरुण तरुणींचं सहकार्य हवं आहे, ते आपण सगळ्यांनी द्यावं, अशा प्रकारचं आव्हान मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतो. आणि आपण पुन्हा एकदा मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आणि ज्यांना ज्यांना लाभ आज लाभार्थी म्हणून मिळालेला आहे, त्या गोष्टीचा फायदा स्वतःचा संसार मार्गी लावण्याच्या करता, स्वतःचा प्रपंच चांगला करण्याच्या करता, आपल्या मुलाबाळांच्यावर चांगले संस्कार करण्याच्या करता, आपल्यामध्ये एक समृद्धी येण्याच्या करता, सुख येण्याच्या करता ह्या सगळ्याचा वापर आपण करावा, असं आव्हान आपल्याला सगळ्यांना करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय अजितजी पवार. शासन आपल्या दारी या अभियानाचा फायदा अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आता माहिती तंत्रज्ञानाची मदत सुद्धा घेण्यात येत आहे, ही पण आनंदाची बाब आहे. मी आता उपस्थितांना संबोधित करण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमंत्रित करते. हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम अस्तित्वात आला, ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, राज्याचे धडाडीचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, आपले पालकमंत्री
विजयकुमार गावितजी, खासदार सुनील मेंढेजी, आमदार नरेंद्र भोंडेकर जी, आमदार राजू कारेमोरे जी, मंचावर उपस्थित परिणय फुके जी, शिशुपाल पटले जी, बाळा काशीवार जी, राजू जैन जी, मधुभाऊ कुकड़े, नानाभाऊ पंचबुधे, गंगाधर जीपकाटे, प्रकाश बाळबुधे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आईजी छेरिंग दोरजे, आपले कलेक्टर योगेश कुंभोजकर, श्री ललित मथानी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या आशीर्वादानं मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जनहिताचे निर्णय घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोचल्या पाहिजे याकरता सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम आपण घेतो। या कार्यक्रमाच्या अंतर्गत केवळ आज एक दिवस नाही तर गावोगावी मिशन मोडवर सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचे लाभार्थी आयडेंटिफाय केले जातात, त्या लाभार्थ्यांना ते लाभ दिले जातात आणि मला अतिशय आनंद आहे की आतापर्यंत आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये 2 लाखपेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळालेला आहे आणि तो सातत्याने रोज वाढतो आहे। त्यामुळे जे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत विविध योजना पोहोचवणं, त्यांना अधिक सक्षम करणं हा प्रयत्न सातत्याने आपला चाललाय। खरं म्हणजे आपला भंडारा जिल्हा हा एकीकडे निसर्गाने अतिशय वैविध्यपूर्ण असा जिल्हा केलाय, गोसेखुर्द सारखं सुंदर जलाशय, अत्यंत सुंदर या ठिकाणी वॉटर बॉडीज आपल्याला पाहायला मिळतात, हा तलावांचा जिल्हा आहे, हा जंगलांचा वनांचा जिल्हा आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून असलेले लोक या जिल्ह्यामध्ये आपल्याला शेतकरी पाहायला मिळतात आणि हा धानाचा जिल्हा आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धानाची शेती केली जाते। मला कल्पना आहे की यावेळी काही भागामध्ये धानावर त्या ठिकाणी खोडकिडेचा प्रादुर्भाव झालाय, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की ज्या ठिकाणी खोडकिडीमुळे आमचं धान नष्ट झालं असेल त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना आवश्यक ती सगळी मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी केली जाईल हा विश्वास मी आपल्याला देऊ इच्छितो। हे सरकार शेतकऱ्यांना समर्पित सरकार आहे। आपण बघा, माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये त्या ठिकाणी देण्याची सुरुवात त्यांनी केली, तर राज्यात आपलं सरकार आल्यानंतर आपण नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आणि या अंतर्गत माननीय मोदीजींच्या 6000 रुपयांसोबत आपलं सरकारही 6000 रुपये आता त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत आहे, त्यामुळे 12000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे आपण सुरू केलं आहे। मग अशी अजितदादांनी सांगितलं, आम्ही अभिनव उपक्रम सुरू केला 1 रुपयामध्ये पीक विमा, 1,60,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला, 45,00,000 शेतकऱ्यांना तर अग्रिम फायदा त्याचा झाला आहे आणि जे जे शेतकरी अडचणीत आहेत त्या शेतकऱ्यांना या माध्यमातून विम्याचा फायदा हा मिळवून देण्याचं काम आपण करतो आहे। मला याची कल्पना आहे की आज धान खरेदीचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे। मी आत्ता माहिती घेत होतो, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं 40 केंद्र सुरू झाले, जिल्हाधिकारी 40 केंद्रांनी काही होणार नाही, तात्काळ उरलेले केंद्र सुरू झाले पाहिजे, कोणाचाही धान घरी राहणार नाही, सगळा धान खरेदी झाला पाहिजे हा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे तात्काळ उरलेले धान खरेदी केंद्र देखील या ठिकाणी सुरू झाले पाहिजेत आणि अर्थातच माननीय मुख्यमंत्री महोदय आपण या ठिकाणी आलात तर भंडाऱ्याचा आणि गोंदियाचा शेतकरी हा धानावर आपण बोनस देणार की नाही या संदर्भात अपेक्षा घेऊन बसलेला आहे। मागच्या वर्षी
बोनसची नवीन पद्धत आपण आणली आणि मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात याही वर्षी या संदर्भात योग्य निर्णयच माननीय मुख्यमंत्री घेतील। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी देखील विनंती करतो की जसं मागील वर्षी देखील आपण शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रति एकरी मदत करून आणि त्या ठिकाणी बोनस दिला तसंच याही वर्षी आपण त्या संदर्भात निश्चितपणे निर्णय घ्यावा आणि आमच्या शेतकऱ्यांचा दिवस गोड करावा अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो आहे। खरं म्हणजे आपण बघितलं असेल तर आपल्या सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत। विशेषतः या आमच्या धानाच्या भागातनं सातत्याने आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या अशा प्रकारची शेतकऱ्यांची मागणी होत असते आणि अनेक वेळा ते आपण देतो देखील पण बहुतांश वेळा ते देऊ शकत नाही आणि म्हणून याचं परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आम्ही केला आणि या निमित्ताने आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली ज्याच्या माध्यमातून आता जेवढे कृषीचे फीडर आहेत हे फीडरच येत्या 2 वर्षामध्ये आम्ही सोलरवर टाकणार आहोत आणि हे सगळे फीडर सोलरवर टाकल्यानंतर आमच्या भंडारा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज ही त्या ठिकाणी मिळेल। रात्रीची तर वीज मिळेलच पण दिवसाही वीज मिळेल म्हणजे 24 तास वीज आमच्या शेतकऱ्याला आम्ही या ठिकाणी देऊ शकू असा मला विश्वास या निमित्ताने वाटतो आणि तो प्रयत्न देखील आता आपण मोठ्या प्रमाणात सुरू केलाय। खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की या ठिकाणी आपल्या सरकारने जे चांगले निर्णय घेतले माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये विशेषतः आमच्या माता भगिनींकरता महिलांकरता एसटीमध्ये 50% तिकीट फुकट देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे। याच्याकरता एकदा महिलांनी मुख्यमंत्र्यांकरता जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत कारण महिलांना आता 50% एसटीचा प्रवास मोफत आहे। आता महिलांनी आपल्या घरच्यांना सांगायचं तालुक्याला जिल्ह्याला नागपूरला काही काम असेल तर घरच्यांनी घरी बसायचं आणि महिलांनी काम करायला जायचं कारण 50% तिकिटामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जाता येतं ही सवलत आपण केली आहे। तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत 75 वर्षाच्या वरचे यांना एसटीचा प्रवास आपल्या सरकारने मोफत केलाय त्याच्यामुळे आता जे घरचे बुजुर्ग आहेत यांना आता देवदर्शनाला तुम्ही पाठवू शकता त्यांना फिरू द्या मोफत प्रवास करू द्या मात्र नंतर परत घरी बोलवा आणि त्यांचा सन्मान करा त्यांच्याकरता ही योजना या ठिकाणी आपण निश्चितपणे तयार केली आहे। आपल्याला माहिती आहे एवढंच नाही तर लेक लाडकीसारखी योजना माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही घोषित केली। या योजनेमध्ये प्रत्येक घर ज्याच्या घरी मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे असा आपला प्रयत्न आहे। मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये ती चौथ्या वर्गात गेली की पुन्हा 7,000 रुपये ती 8व्या वर्गात गेली की पुन्हा पैसे देणार ती 11व्या वर्गात गेली की पुन्हा पैसे देणार आणि ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये म्हणजे एकूण त्या मुलीला 18व्या वर्षापर्यंत 1,00,000 रुपये आपण देणार म्हणजे घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे आणि घरामध्ये लक्ष्मी जन्माला आली आहे असं आपल्याला या ठिकाणी भासलं पाहिजे अशा प्रकारची लेक लाडकी योजना देखील या ठिकाणी आपल्या सरकारने सुरू केली आहे। एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी आपण आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सगळ्या अटी काढून टाकल्या आता रेशन कार्डाची अट नाही उत्पन्नाची अट नाही प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला 5 लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत करणार आहोत आणि आत्ताच जसं अजितदादांनी सांगितलं आता तर आपल्याकडे मेडिकल कॉलेज देखील आपण भंडाऱ्याला करतो आहोत पण त्याच्या व्यतिरिक्त एमपॅनल केलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील 5 लाखापर्यंतचा इलाज हा मोफत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। म्हणजे मोदीजींच्या जनआरोग्य योजनेतनं 5 लाख आणि आपल्या जनआरोग्य योजनेतनं 5 लाख 10 लाखापर्यंत कुठलाही खर्च गरिबाला येणार नाही अशा प्रकारची योजना
आता आपण या ठिकाणी सुरू केली आहे. एवढंच नाही तर जे छोटे छोटे घटक आहेत त्यांचं देखील मानधन वाढवण्याचं काम आपण केलं. अंगणवाडी सेविकांचं वाढवलं, गटप्रवर्तकांचं वाढवलं, आशा सेविकांचं वाढवलं, मदतनीसांचं वाढवलं, मिनी अंगणवाडी सेविकांचं वाढवलं. आणि एवढंच नाही तर आता पोलीस पाटलांची मागणी आहे त्याचाही सकारात्मक विचार आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निश्चितपणे करणार आहोत हा विश्वास मी आपल्याला या निमित्ताने देतो. एवढंच नाही तर निराधार योजनेमध्ये या ठिकाणी केवळ 1000 रुपये मिळायचे तेही 1500 रुपये करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे. शिष्यवृत्ती देखील 1000 रुपयावरनं 5000 रुपयापर्यंत नेण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर ओबीसींकरता या ठिकाणी घरं मिळाली पाहिजे. घरकुल ओबीसींना मिळत नव्हतं ही सातत्याने मागणी होती. म्हणून आपल्या सरकारने मोदी आवास योजना सुरू केली आणि 10 लाख घरं ही ओबीसीला आपण देतो आहोत, 5 लाख घरं एससी आणि एसटीला आपण देतो आहोत. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतःचं घर मिळालं पाहिजे याकरता आपल्या सरकारने हे काम या ठिकाणी सुरू केलं आहे. आपल्याला कल्पना आहे एकीकडे वनपर्यटन आहे, दुसरीकडे जलपर्यटनाकरता आंभोऱ्याला 350 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट हा आपण त्या ठिकाणी राबवतो आहोत की ज्या माध्यमातून भंडाऱ्याची बाजू आणि नागपूरची बाजू दोन्हीकडनं अशा प्रकारचा हा प्रकल्प आम्ही चालू करणार आहोत की देशामध्ये लोकांना पर्यटनाला कुठे जावं तर भंडाऱ्याला आंभोऱ्याला आपण जावं असं वाटावं अशा प्रकारचा अतिशय चांगला प्रकल्प जो हजारो लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे, रोजगार देणार आहे अशा प्रकारचा प्रकल्प देखील आज या ठिकाणी आपण सुरू करतो. आणि या निमित्ताने मी निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आपल्या सिंचनाच्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम आमचं चाललेलं आहे. गोसे खुर्द सारख्या प्रकल्पाला मोदीजींनी पैसे दिले, आपणही पैसे दिले आणि मी विश्वासानं सांगतो की आता जे काम आपण गोसे खुर्दचं हातामध्ये घेतलं आहे 2024 शेवटापर्यंत आपण गोसे खुर्दचं काम निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण करू आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत याचं पाणी पोहोचवण्याचं काम हे निश्चितपणे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. मी फार लांबलचक भाषण या ठिकाणी करणार नाही पण एवढंच सांगतो हे सरकार हे सामान्य माणसाचं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं सरकार आहे. आज आमचे मासेमारी करणारे आमचे जे बांधव आहेत त्यांच्याकरता देखील अनेक योजना आपल्या सरकारने सुरू केलेल्या आहेत आणि त्यांनाही कशी मदत करता येईल हा आपला प्रयत्न आहे. मी या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगतो राज्य सरकार हे पूर्णपणे आपल्या पाठीशी उभं आहे आणि या योजनांच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील आमच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्याला 2 सुखाचे दिवस जगता यावे अशा प्रकारचा प्रयत्न सातत्याने आम्ही करत राहू हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद माननीय देवेंद्रजी फडणवीस. लोककल्याणाचे ध्येय ठेवून शेवटच्या गरजू लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजना सहज सुलभपणे पोहोचविण्याचा निर्धार आपले लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी केला आणि राज्यात शासन आपल्या दारी या अभियानाची मुहूर्तमेढ रोवली गेली. या अभियानाचे प्रणेते आपले लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांनी आता उपस्थितांना संबोधित करावे आणि मार्गदर्शनपर भाषण करावे अशी त्यांना विनंती. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजच्या शासन आपल्या दारी या अतिशय लोकाभिमुख अशा शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, आदिवासी विकास तथा पालकमंत्री विजयकुमार गावित, खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र बोंडेकर, आमदार राजेंद्र कारेमुरे, आपले माजी राज्यमंत्री परिणय फुके,
सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित, अगदी इकडे पण नजर पोचत नाही तिथपर्यंत इकडेही सगळं सभागृह अतिशय आपल्या उपस्थितीने भरून गेले. आपण सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे येताना देखील पाहिलं रस्त्यावर हजारो लोक स्वागतासाठी उभे होते, परंतु नरेंद्र आपल्याला तिकडे थांबता आलं नाही, नाहीतर ते आपल्याला इथे येता येता संध्याकाळ झाली असती. ते हजारो जे आपले कार्यकर्ते, नागरिक, बांधव, भगिनी जे रस्त्यावर उभे होते, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे सरपंच देखील मोठ्या संख्येने आहेत, महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने आहेत, आणि खऱ्या अर्थाने शासन आपल्या दारी हा जो काही लोकाभिमुख कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचं महत्त्व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. खरं म्हणजे शासनाच्या अनेक योजना, अनेक निर्णय सरकार घेतं, परंतु ते लोकांपर्यंत पोचण्यासाठी किंबहुना ते लाभ मिळवण्यासाठी खूप कसरत करावी लागायची, लोकांना खेटे मारायला लागायचे, चक्रा मारायला लागायच्या, आणि म्हणून आपल्या सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य सरकारने, आपल्या सरकारने ठरवलं की हे खेटे मारणं, चक्रा मारणे हे शब्द आपण वगळून टाकूया आणि थेट आपण लोकांच्या दारी जाऊ आणि त्यांना योजना आपण बहाल करू. आणि म्हणून आपण पाहिलं, कधी आपण पाहिलं होतं का योजनांचे लाभ घेणारे लोक या व्यासपीठावर बसलेले? व्यासपीठावरून एक एक माणूस येतो, लाभ घेतो आणि पुढे जातो, आणि कुणाला घर मिळालं, कुणाला नोकरी मिळाली, कुणाला ट्रॅक्टर मिळाला, कुणाला हार्वेस्टर मिळाला, कुणाला शौचालयासाठी पैसे मिळाले. ज्या ज्या योजना सरकारने राबवल्या, सरकारने ज्या ज्या योजना या ठिकाणी लोकांसाठी निर्माण केल्या, त्या योजना एका छताखाली मिळाल्या पाहिजे, काही कटकट न करता. नाहीतर माणसं खेटे मारून, चक्रा मारून ती योजना सोडून देतात. नको बाबा, जाऊ दे तिकडे, कोणाला एवढं हे सगळं उपद्व्याप करा, ह्याला भेटा, त्याला भेटा, त्याला भेटा. आणि म्हणूनच हे सर्वसामान्य माणसांचं जे सरकार, आपल्या मनातलं सरकार आम्ही वर्षभरापूर्वी, सव्वा वर्षभरापूर्वी स्थापन केलं, आणि मी आपल्याला छातीटोकपणे सांगू इच्छितो, सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो. दोघांनी शपथ घेतली, मंत्रिमंडळातली पहिली कॅबिनेट बैठक होती, आणि त्या बैठकीत देखील जे निर्णय आम्ही घेतले ते तुमच्या हिताचे निर्णय घेतले, सर्वसामान्य माणसाच्या हिताचे घेतले. दुष्काळी भागामध्ये पाणी कसं वळवलं जाईल त्या योजनांचे घेतले, शेतकऱ्यांसाठी घेतले, कष्टकऱ्यांसाठी घेतले, आणि आजपर्यंत त्यानंतर अजितदादा देखील आपल्या सोबत आले. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, कारण या देशाचा विकास ज्या वेगाने सुरू आहे, आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं, आपल्या देशाचा डंका जगभरामध्ये पिटवण्याचं काम मोदी साहेब करतात, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि या सरकारमध्ये ते सामील झाले, या सरकारमध्ये देखील या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून ही भावना लक्षात घेऊन आपण एकत्र आलो. आज आपण पाहिलं की आम्ही अनेक योजना केल्या, देवेंद्रजींनी देखील त्यांचा उल्लेख केला. आपल्याला मी एवढंच सांगू इच्छितो की जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांच्या मंत्रिमंडळात देखील मी होतो, आणि त्यावेळी अनेक योजना, जलयुक्त शिवारसारख्या अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना त्यांनी सुरू केल्या.
दुर्दैवाने मागच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये त्या बंद केल्या, त्याच्या चौकशा लावल्या, दुर्दैव आहे. आणि म्हणून ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत होता, जे प्रकल्प सुरू होते ते बंद पाडण्याचं काम केलं, ज्या योजना सर्वसामान्य माणसासाठी होत्या त्याला त्या मंदावल्या. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, जसं आमचं सरकार आलं, या सरकारच्या माध्यमातून या राज्यामध्ये या सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे, जसं सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आपण केंद्र सरकारचे मोदी साहेबांचे 6,000 तसे आपले 6,000 टाकणारं हे पहिलं राज्य आहे आपलं महाराष्ट्र. आता 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळणार. पीक विम्याचं अजितदादांनी सांगितलं, या ठिकाणी आतापर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकरी भरत होते, परंतु आता त्याचे सगळे पैसे सरकार भरणार. फक्त शेतकऱ्याला 1 रुपया भरायचा आहे, अशी योजना कुठल्याही राज्यात नाही. हे देखील आपलं राज्य पहिलं राज्य देशामध्ये आहे की शेतकऱ्याचा सगळे जे हिस्सा आहे तो आपण भरतो. त्याचबरोबर काही लोक म्हणतात की एवढे मोठे असे इव्हेंट करतात, सरकारची नियत खराब आहे, सरकार प्रसिद्धीसाठी हे करतंय. मला सांगा, आमची सरकारची नियत खराब असते तर NDRF SDRFचे सगळे नियम आम्ही बंद केले, ते बाजूला केले, शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याचा निर्णय आपण घेतला, 2 हेक्टरचे 3 हेक्टर आपण केले, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये भरलं धरलं, हे सगळं आपण केलं. आणि त्याचबरोबर म्हणाले इव्हेंट आहे, काही लोक पदयात्रा काढतात त्यांना हा इव्हेंट दिसतोय, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांना काय दिसणार. शासन आपल्या दारी, जिल्ह्याच्या बाहेर न पडणाऱ्या माणसांना घर आणि दार कसं दिसणार, उन्हात फिरून केस पिकणाऱ्या माणसांना कसं हे समजणार. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढं सांगतो, मी टीकेला कामाने उत्तर देतो, तुम्ही कितीही टीका करा पण हा मुख्यमंत्री कामातून तुम्हाला उत्तर देईल, हे आजवरच्या आपल्या कामातून आपण लोकांना दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आज छानपैकी तुम्ही इकडे बसलेला आहात, मंडप घातलेला आहे, लोकांची चांगली सोय केली येण्याजाण्याची, आणि आपले अमोल शिंदे असतील, आपली टीम आहे, जिल्हाधिकारी आहे, CO आहेत, BDO आहेत, सगळे आहेत. हे सगळे गावागावामध्ये जातात, नोंदी करतात. या जिल्ह्यात देखील मला वाटतं 6 लाखापेक्षा जास्तीच्या नोंदी या ठिकाणी केल्या. आणि आज 2,10,000 लाभार्थ्यांना इथं 304 कोटींच्या लाभांचं वाटप होणार आहे. का हे लोक त्यांना आणलं, त्यांना नेऊन सोडणार, त्यांना इथं बसण्याची व्यवस्था केली आहे, मंडप टाकलाय, का उन्हामध्ये बसावं असं तुमचं मत आहे? हा का इव्हेंट आहे? का पोटदुखी तुमच्या मनामध्ये आहे? तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, तुमच्या छातीत धडकी भरली आहे. आणि म्हणून शासन आपल्या दारी आणि सरकारने घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांमुळे परवा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महायुतीने सगळ्यांना साप झोपून टाकलं आणि शिवसेना भाजपा आणि अजितदादांच्या पक्षाचे 2/3 सरपंच निवडून आले. ही खरं कामाची पोचपावती लोकांनी दिली आहे. आणि म्हणूनच लोक आपल्या बरोबर आहेत. महिला भगिनींच्या बद्दल देखील सांगितलं, महिला भगिनींना देखील ST मध्ये आपण 50% केलं, सवलत दिली. आता महिला ST मध्ये 500 रुपये जिथं तिकीट असेल 250 रुपयामध्ये माझी माता भगिनी प्रवास करते, त्याच्यात काय तुमच्या पोटात दुखायला पाहिजे. त्याचबरोबर ज्येष्ठांना आपण मोफत प्रवास दिला, जिल्ह्याच्या ठिकाणी जात आहेत, तिथे जाऊन तीर्थक्षेत्रात दर्शन घेत आहेत, तालुक्याला येत आहेत, वैद्यकीय तपासणी करून घेत आहेत. वैद्यकीय तपासणीमध्ये देखील जसं देवेंद्रजी म्हणाले की आता लोकांना आपल्या परिवाराची चिंता करण्याची आवश्यकता नाही, महात्मा ज्योतिराव फुले 1.5 लाखाची योजना आपण 5 लाखावर नेली आणि आता सगळे नियम काढून टाकले, अगदी श्रीमंतापासून गरिबापर्यंत
काळ, पिवळं, पांढरं, केसरी सगळे नियम रद्द करून टाकले आणि एवढ्यावरच आपण थांबलो नाही तर सरकारी हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सेवा मिळाली पाहिजे हा देखील आपला प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून आता आरोग्याची चिंता असता कमा नये. जसं केंद्राचं मोदी साहेबांचं आयुष्यमान जी योजना आहे आणि तशाच प्रकारची 5 लाखाची योजना आपली आहे. मी आपल्याला हे सांगू इच्छितो गेल्या 5 सरकारमध्ये 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी मधून फक्त 2.5 कोटी रुपये दिले होते. आता या सरकारमध्ये मंगेश किती दिले आपल्या सरकारमध्ये 1.25 वर्षामध्ये 140 कोटीचं वाटप मुख्यमंत्री सहायता निधी मधून झालं. शेवटी लोकांचे पैसे आहेत. सर्वसामान्य माणसाला जेव्हा गरज भासते तेव्हा त्याच्या माग उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून तेच काम सरकार या ठिकाणी करतेय. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की तातडीने त्यांना वैद्यकीय सेवा मिळते, ऑपरेशन होतंय, दुर्धर आजार असेल तर त्याचा देखील उपचार आपलं सरकार करतंय. महिला भगिनींची तपासणी, एक जवळपास 4 कोटी महिला भगिनींची आरोग्य विभागाच्या माध्यमातून तपासणी केली कारण ते आई आपल्या माता भगिनी आपल्या परिवाराचा गाडा चालवत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणून ती योजना आपण सुरू केली. म्हणजे आधार होण्यापूर्वी आपल्याला आरोग्य विभागाचे आणि म्हणून ती तपासणी आणि असं ज्येष्ठांची तपासणी असेल इतरही जे काही काम आहेत उपक्रम आहेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून आपण करतोय. आणि म्हणून आज सिंचनाचे देखील प्रकल्प जे आहेत ते आपल्या सरकारच्या माध्यमातून अनेक सिंचन प्रकल्प आपण केले. जवळपास 8-10 कोटी हेक्टर जमीन सिंचनाखाली आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतोय. शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे या बाबतीमध्ये देवेंद्रजींनी उल्लेख केलेला आहे. हे सगळं आपण जे करतो हे सर्वसामान्य लोकांसाठी, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्याचं जीवन बदललं पाहिजे, त्याचं राहणीमान उंचावलं पाहिजे, त्याच्या परिवाराची चिंता भ्रांत त्याला असता कामा नये यासाठी आपण काम करतोय. आणि म्हणूनच ही पोटदुखी या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय त्याचमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. परंतु आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे, आम्ही काम करत राहणार. हे मला वाटतं 18वा हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे आणि जवळपास 1.84 कोटी लाभार्थींनी प्रत्यक्ष लाभ या योजनेचा घेतलेला आहे. ही अशी अभिनव लोकाभिमुख आपल्या राज्यात हे पहिलं राज्य आहे अशा प्रकारच्या योजना सुरू करणार. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की या योजना ज्या आहेत त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. त्यात डायरेक्ट आता थेट तुमच्या एका छताखाली आपण येऊन ते देण्याचं आपण काम करतोय. आणि म्हणूनच मगाशी अजितदादांनी सांगितलं जेव्हा केंद्र सरकारचं पण बळ मिळतं, पाठबळ मिळतं, तेव्हा या राज्यामध्ये विकासाला देखील गती येते. आज या राज्यामध्ये नवीन नवीन उद्योग येत आहेत कारण या राज्यामध्ये आपण अनेक योजना सुरू केल्या, त्यांना रेड कार्पेट आपण दिलं, त्यांना आपण सिंगल विंडो क्लिअरन्स दिला. शेवटी उद्योग आले तर लोकांच्या हाताला काम मिळणार आहे. आणि म्हणून मगाशी या ठिकाणी या मागणीमध्ये देखील मगाशी नरेंद्र भोंडेकर म्हणाले की जे उद्योग आहेत त्याला देखील चालना दिली पाहिजे. कुठला जाहीर झालाय तो? आणि त्याचबरोबर सरपंच इकडे सगळे बसलेले आहेत. सरपंच हे गावाचे प्रमुख असतात आणि म्हणून जी आपल्या सरकारच्या योजना आहेत गावाचे दूत असतात, त्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ गावागावापर्यंत पोहोचवला पाहिजे अशा प्रकारचं आवाहन देखील मी तुम्हाला करतो. आणि खऱ्या अर्थाने तुमचं गाव सुदृढ आणि सोयी सुविधांनी परिपूर्ण असलं पाहिजे
आदर्श गाव निर्माण झालं पाहिजे यासाठी देखील आपण प्रयत्न करा. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे हा शब्द देखील आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. त्याचबरोबर समृद्धी एक जो आहे इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई हा पण आपण मगाशी अजितदादांनी त्याचा उल्लेख केला हा पण आपण भंडारा गोंदिया गडचिरोलीपर्यंत नेतोय तो पण त्याचं डी पी आरचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि नक्की त्याचा देखील फायदा होईल. पर्यटनाच्या दृष्टीने देखील आपण पाहतो गोसीखुर्दमध्ये मी आलो होतो आणि तेव्हा देखील पाहिलं की पर्यटनाला खूप मोठा वाव या ठिकाणी आहे. लोकांच्या हाताला काम मिळेल या लोकांना रोजगार मिळेल पर्यटक येतील आणि या भंडारा जिल्ह्याचा विकास होईल यासाठी देखील शासन कटिबद्ध आहे. त्याचबरोबर गाव तिथं गोदाम याचा देखील शेतकऱ्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ती देखील योजना आपली आहे. मगाशी कार्यमोरे म्हणाले की ही पीक पाहणी जी तारीख आहे ती तारीख 15 नोव्हेंबर ऐवजी 30 नोव्हेंबर करावी. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं ती तारीख वाढवा 30 नोव्हेंबर पर्यंत करा आणि त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होऊ द्या आणि म्हणून ज्या ज्या योजना ज्या आहेत त्या आपल्याला योजना राबवायच्या आहेत. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचं स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे आणि म्हणून 5 ट्रिलियन डॉलरची जी इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये आपलं देखील 1 ट्रिलियन डॉलरचं योगदान झालं पाहिजे आणि म्हणून आत्मनिर्भर देश सामर्थ्यशाली देश तसं आपला देखील आत्मनिर्भर राज्य आपल्याला करायचं आहे आणि यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे राजकारण करायला राजकारणाला वेळ खूप असतो संधी असते परंतु या शासन आपल्या दारी या योजनेचा जो यशस्वी सगळा जो काही होतोय हा कार्यक्रम यशस्वी होतोय त्याला हजारो लोकांचा प्रतिसाद लाभतोय कारण इथं सरकार तुमच्या दारी आलेलं आहे. सरकार हे सरकार घरी बसणारं सरकार नाही तर तुमच्या दारी येऊन तुम्हाला मदत करणारं सरकार आहे आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने आपण येता आणि या संख्येने आल्यानंतर आपापल्या याच्याप्रमाणे जो लाभ आहे तो लाभ एका छताखाली देण्याचं काम आपलं सरकार करतंय आणि म्हणून याचंच ते जळफळाट जो आहे तो विरोधकांना आहे. परंतु शेवटी सरकार म्हणून जे काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे ते आम्ही थांबवणार नाही ते आम्ही करत राहणार आणि म्हणूनच उद्योग क्लस्टर मगाशी नरेंद्र भोंडेकर म्हणाले उद्योग क्लस्टर पितळ उद्योग सुरू करावे यासाठी देखील आपल्याला मी सांगू इच्छितो सरकार कुठेही कमी पडणार नाही. आणि मगाशी आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणाले धानाला या ठिकाणी धान खरेदी केंद्र तर नवीन सुरू केलीच पाहिजे ते जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत परंतु धानाला बोनस देखील मिळाला पाहिजे ही आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि सरकार आपलं आहे. आणि आता दोन्ही उपमुख्यमंत्री इकडे आहेत मागणी देवेंद्रजींनी केले चावी इकडे अजितदादांकडे आणि त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो धानाला बोनस आम्ही नागपूर अधिवेशनमध्ये जाहीर करू आणि आपल्या सगळ्यांना जो न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. इथे काही लोक काही पुनर्वसनाचे प्रश्न जे गोसीखुर्दचे प्रलंबित असतील त्यासाठी देखील सरकार सकारात्मक आहे. शेवटी सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काय आपल्याला बैठक घ्यायची ती बैठक आपण घेऊ आणि आपण त्या ठिकाणी त्यांना न्याय देऊ. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद माननीय मुख्यमंत्री जी. मी आता श्री समीर पूर्तकोटी जी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना आमंत्रित करते की त्यांनी सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानावे. अच्छा भंडारा जिल्ह्याच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमास
उपस्थित राहून आपला सगळ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल भंडारा जिल्हा प्रशासन आणि भंडारा जनता यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, माननीय पालकमंत्री विजयकुमार गावित साहेब यांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो. उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, मंचावरील मान्यवर, त्याचप्रमाणे सर्व लाभार्थी, अधिकारी, जनता आणि पत्रकार यांच्या तसंच त्याचप्रमाणे आम्हाला सेवा पुरवणारे कंत्राटदार ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस अधीक्षक भंडारा या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. पोलीस बँड राष्ट्रगीत सादर करतील. पुनश्च सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. सर्व लाभार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. माननीय मुख्यमंत्रीजी प्रातिनिधिक स्वरूपात येथे दोन स्टॉल्सला भेट देत आहेत. त्यानंतर शासकीय लाभाच्या विविध योजनेतून घेतलेल्या गाड्या, ट्रॅक्टर, हार्वेस्टर यांचे वाटपसुद्धा ते करणार आहेत.